आपला प्रॉब्लेम सेट थ्री चालू आहे प्रॉब्लेम सेट थ्रीमध्ये एटीन नंबरच्या क्वेश्चनपर्यंत आपले झालेले आहेत आता याच्यानंतरचा जो नाईन्टीन नंबरचा जो क्वेश्चन आहे बघा काय क्वेश्चन आहे इन फिगर सर्कल विथ सेंटर सी अँड डी टच इंटरनली ॲट पॉईंट ई टू सर्कल्स आहेत विथ सेंटर सी अँड डी टचिंग इंटरनली ॲट पॉईंट ई पॉईंटमध्ये काय होतात टच होतात कॉर्ड ई बी कॉर्ड ई बी ऑफ द आउटर सर्कल इंटरसेक्ट इन इनर सर्कल ॲट पॉईंट ए टू प्रू दॅट त्यामध्ये हे गिवन झाला त्यानंतरचं जे टू प्रू आहे टू प्रू बघायचं आहे आपल्याला काय टू प्रू बघा सेगमेंट ई ए कॉंग्रट सेग ए बी ई ए कॉंग्रट सेग ए बी हे सेगमेंट आहे टू प्रो झाला आता याच्यामध्ये आपल्याला टू प्रो झाल्यावर कन्स्ट्रक्शन एक करावं लागेल कन्स्ट्रक्टमध्ये काय म्हणता येईल आपल्याला ड्रॉ ड्रॉ करणार आहेत आपण काय काय ड्रॉ करणार आहेत यामध्ये एक्सप्लेन जे करावं लागेल ड्रॉ सेगमेंट ई डी ए ई डी अँड सेग बी डी या दोन काय करून घेणार आहेत आपण ड्रॉ करून घेणार आता कोणती म्हणत आहे ई डी हे बघा हे ई सी डी हे जे बिटवीन आहे हे ड्रॉ करून घेतलं ओके त्यानंतर काय म्हटलं आहे बी डी ड्रॉ करून घेतली आहे बी एन डी हे पण जॉईन करून आता हे कन्स्ट्रक्शन आपण प्रूव्ह करण्यासाठी कन्स्ट्रक्शन करून घ्यायला लागलो ठीक आहे आणि त्यानंतर अजून ए डी एक जॉईन करून घेणार आहेत मला वाटतं कन्स्ट्रक्शनमध्ये ए डीचं एक्सप्लेन करायचं राहिले ड्रॉ सेगमेंट ई डी ए डी अँड सेगमेंट बी डी हे झालं कन्स्ट्रक्शनमध्ये ओके आता आपल्याला बघायचं आहे प्रूफ प्रूफमध्ये बघूया बघा आता काय प्रूफ करायचं आहे आपल्याला कशा पद्धतीनं ई ए बघाबर ई ए कुठे आहे जो या ठिकाणी आपल्याला दिलेला जो ई ए आहे हा ई ए आणि ए बी हे काँग्रन दाखवायचे आपल्याला हे इक्वल दाखवायचे मग आपण काय हो करू याच्यामध्ये का या? हे जे दोन ट्रायंगल तयार होले आहेत इथून इकडचा हा जो ट्रँगल आहे याचा एक एक्सप्लेन आणि याचं एक एक्सप्लेन करावं लागेल मग हे टू ट्रायंगल आर कॉंग्रन हे टू ट्रँगल कॉंग्रन दाखवावं लागतील ओके मग प्रूफमध्ये अगोदर काय करूया जो पहिला आहे आपल्याला यामध्ये ई डी सेगमेंट ई डी इज डायमेटर ऑफ सर्कल विथ सेंटर सी सेगमेंट ई डी इज अ डायमेटर ऑफ सर्कल विथ सेंटर सी ई डी ही काय आहे डायमेटर आहे ओके म्हणजे ई डी इज डायमेटर डायमेटर झाला म्हणजे सेमी सर्क्युलर आर्क तयार झाला मग या सर्कलमध्ये uh, तयार होणारा हा जो अँगल असेल कोणता अँगल अँगल ई ए डी एगल ई ए डी इज इकल टू हाफ ऑफ सेमी सर्क्युलर आर्क ई डी मेजर ऑफ आर्क डी मेजर ऑफ आर्क ई डी डायमेटर झाला म्हणजे हा आर्क किती आला बरं हा वन एट्टी आणि हा इकडचा पण वन एट्टी असाल अँगल ई ए डी इज इकल टू वन हा टू इन टू वन एट्टी हे वन एट्टी कुठून आलं कळालं का हा डायमेटर आहे डायमेटर म्हणजे या ठिकाणी सेमी सर्क्युलर आर्क तयार झाला नाईन्टी अँगल ई ए डी इज इक्वल टू नाईन्टी डिग्री ओके मग मला सांगा जर हा अँगल 90 डिग्री होत असेल तर हे लिनियर पियरचे अँगल होऊ शकतात म्हणजे हा अँगल पण काय होणार 90 डिग्री दे देअर फॉर अँगल बी ए डी ए हा पण काय होणार 90 डिग्री होणार याला फर्स्ट रिझन दिलं म्हणजे यामध्ये एक कॉमन भेटला हा 90 डिग्री भेटला हा पण नाईन्टी डिग्री भेटला ओके टू अँगल्स आर नाईन्टी डिग्री आता याच्यामध्ये स्मॉल सर्कलमध्ये झाला आता इन लार्ज सर्कल ओके ईडी बघा आता याच्यामध्ये सेगमेंट ईडी अँड डी बी आर रेड डाय ऑफ लार्ज सर्कल किंवा रेड डाय ऑफ सर्कल विथ सेंटर डी ओके मग यामध्ये आपण असं म्हणू शकतो ई डी कॉंग्रंट बी डी ई डी कॉंग्रंट बी डी हे पण दोन साईड्स कॉंग्रंट झाले ओके याला आपण काय म्हणू शकतो रेडाय ऑफ सेम सर्कल रेडाय ऑफ सेम सर्कल नंबर दोन दिले आहे आता याच्यामध्ये एक अँगल भेटला हा एक साइड भेटली आणि ही साइड तर काय होऊ शकते कॉमन होऊ शकते मग आता आपण असं याला म्हणू शकतो हो। इन ट्रँगल ई ए अँड ट्रँगल बी ए डी ए डी अँड बी ए डी या दोन्हीमध्ये ओके मग आता या दोन ट्रँगलमध्ये बघताना आपल्याला ई ए डी ई एडी आणि बी ए डी या टू ट्रँगल्समध्ये नंबर वन हायपोटेनियस तर कॉन्ग्रंट होईल वन साइड बेस कॉन्ग्रंट व्हायली आहे आणि अँगल पण या ठिकाणी कॉन्ग्रंट होत आहे मग या ठिकाणी आपण असं म्हणूया सेगमेंट ई डी कॉंग्रंट सेग बी डी फ्रॉम सेकंड त्यानंतर एंगल ई ए डी कॉंग्रंट अँगल ई ला कॉंग्रंट अँगल बी ए डी इच नाईंटी फ्रॉम फर्स्ट फर्स्टवरून आणि सेगमेंट ए डी कॉंग्रंट सेग ए डी याला रिझन लिहिणार कॉमन साईड मग यामध्ये एक अँगल नाइंटी डिग्री आहे आणि त्याचा हायपोटेनियस पण कॉन्ग्रंट आहे म्हणजे टू ट्रॅंगल्स आर कॉन्ग्रंट ट्रॅंगल ई ए डी कॉंग्रंट ट्रायंगल बी ए डी इन विच टेस्ट हायपोटेनियस साइड टेस्ट कॉंग्रेंट झाले देअर फॉर करस्पॉन्डिंग साईड मग या त्याला आपण असं म्हणू शकतो सेगमेंट ए ई काँग्रंट सेग ए बी रिजन काय लिहिणार सी एस सी टी करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ कॉंग्रँट्स ट्रायंगल आपल्याला टू प्रू करायचं होतं सेगमेंट ई ए कॉंग्रँ सेगमेंट ए बी ओके झालं प्रू या स्वरूपामध्ये जो आपला नाईन्टीन uh, नंबरचा जो क्वेश्चन होता तो या स्वरूपामध्ये सॉल्व होणार होता किंवा त्याला आपण सेगमेंट ए ई काँग्रँट सेग ए okay? बी ओके या स्वरूपामध्ये हा क्वेश्चन सॉल्व झालेला तर याच्यानंतरचा जो नेक्स्ट नंबरचा क्वेश्चन आहे तो ट्वेंटी नंबरचा क्वेश्चन तो आता आपण या ठिकाणी काय करूया पाहूया चालते याच्यानंतरचा ट्वेंटी नंबरचा जो क्वेश्चन आहे तो तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेम सेट थ्रीमध्ये जो ट्वेंटी नंबरचा क्वेश्चन आहे तर आपल्या टेक्स्टबुकमध्ये कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीमध्ये दाखवलेला आहे पण आपण ॲक्टिव्हिटी जी आहे ती सॉल्व करत असतानाच कम्प्लीट करूया यामध्ये ड्रॉ ओ डी म्हटलं आहे ओडी ड्रॉ करायला सांगितलं हे प्रूफमध्ये दिलं आहे आपल्याला बघा या मग यामध्ये आपण असं म्हणूया ड्रॉ सेगमेंट ओ डी ओ डी काय केली आपण ड्रॉ करून घेतली त्यानंतर मध्ये म्हटलं अँगल ए सी बी आता बघा अँगल ए सी बी हा जो आहे याचा मेजर विचारला आपल्याला अगोदर दिली आपण काय करू अगोदर थोडं एक्सप्लेन करूया सेगमेंट ए बी इज AB is, is a diameter of circle. AB is a diameter of circle uh, with center with center O. AB is a diameter of circle with center O. ए बी डायमेटर झाल्यामुळे तर सेमी सर्क्युलर आर्क्स तयार होईल ओके आपल्याला अँगल ए सी बी म्हटलं आहे अँगल ए सी बी इज इक्वल टू अँगल ए सी बी हाफ ऑफ देअर इंटरसेप्टेड आर्क ए बी ठीक आहे आणि अँगल इन इन सेमी सर्क्युलर एंगल अँगल ए सी बी हा जो आर्क आहे तो सेमी सर्क्युलर आर्क आहे सेमी सर्क्युलर आर्कचं मेजर किती असतं वन हंड्रेड अँड एटी डिग्री मग अँगल ए सी बी हा जो आहे तो इनस्क्राईब अँगल आहे हा इनस्क्राईब अँगल किती होणार आहे सेमी सर्कल आला मग या सेमेजर किती असणार आहे अँगल ए सी बी इजिकल टू फोर्टी सॉरी नाईन्टी डिग्री अँगल ए सी बी इजिकल टू नाईन्टी डिग्री किंवा आणि याला रिझन लिहिलं आहे काय रिझन लिहिलं आहे अँगल इनस्क्राईब अँगल इनस्क्राईब इन सेमी सर्कल अँगल ए सी बी इज इक्वल टू देअर फॉर अँगल ए सी बी इज इक्वल टू नाईन्टी डिग्री ओके हे एक स्टेप आपण समजा एक्स्ट्रा येऊ शकतो पुन्हा काय म्हटलं अँगल डी सी बी कुठे अँगल डी सी बी आता एक लक्षात ठेवा यामध्ये आपल्याला काय म्हटलं आहे सी डी इज अ बायसेक्टर ओके बघा इथं द बायसेक्टर ऑफ अँगल ए सी बी मग याला आपण असं म्हणू शकतो सी डी इज बायसेक्टर ऑफ अँगल ए सी बी डी जो आहे तो काय आहे बायसेक्टर आहे मग अँगल डी सी बी आहे अँगल डी सी बी इज इक्वल टू हाफ ऑफ अँगल ए सी बी वन अपॉइंट टू इन टू म्हणजेच किती आला जो आपल्याला अँगल विचारलेला आहे अँगल डी सी बी इज इक्वल टू फोर्टी फायव्ह डिग्री ही जी दुसरी फिलिंग द ब्लँक्स तुम्हाला विचारली होती डी सी बी इज टू फोर्टी फाईव्ह आणि सी डी इज अ बायसेक्टर ऑफ अँगल सी म्हटलंय ओके त्यानंतर म्हटलंय मेजर ऑफ आर्क मेजर ऑफ आर्क डी बी इक्वल टू आता डी बी कुठे बघा बरं मेजर ऑफ आर्क डी बी हा जो आर्क आहे हा इंटरसेप्टेड आर्क आहे कोणत्या ना इंटरसेप्टेड केला अँगल बी सी डी आणि अँगल बी सी डीचं जर बी बी सी डी हां किंवा डी सी बी म्हणू शकतो बी सी डीचं तर मेजर माहिती आहे आपल्याला किती आहे फोर्टी फाईव्ह आहे मग मेजर ऑफ आर्क बी डी इज इक्ल टू ट्वाईस ऑफ दी हा इन्स्क्राईब्ड अँगल म्हणजे टू इन टू फोर्टी फाईव्ह हा फोर्टी फायव आहे आणि हा काय झाला फोर्टी फायव्ह हा इन्स्क्राईब अँगल आहे ना हा पूर्ण नाईन्टी आहे मग हा फोर्टी फायव्ह फोर्टी फाईव्ह झाला मेजर ऑफ आर्क डी बी इज इक्वल टू फोर्टी फायव्ह टू जा नाईन्टी मेजर ऑफ आर्क जो बी डी आहे इन्स्क्राईब्ड अँगल थेरम डी बी जो आहे तो बरोबर आहे इन्स्क्राईब अँगल थेरम ओके इन्स्क्राईब अँगल थेरम झालं आता याच्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की यामध्ये डी ओ बी नंतर म्हटलं आहे डी ओ बी आता मला सांगा हा आर्क जो आहे ओके हा जो आर्क आहे इथून इथपर्यंतचा किती आला नाईन्टी आला आहे अँगल डी ओ बी अँगल डी ओ बी इज सेंटर अँगल सेंटर अँगल आहे ओ बी आणि सेंटर अँगलचं मेजर कोण एवढं असतं मेजर ऑफ अँगल डी ओ बी इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क डी बी किंवा बी डी याला रिझन दिलं आहे त्यांनी की डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ अँड आर्क फर्स्टमध्ये म्हटलं आहे की नाही जो फर्स्ट दाखवलेला आहे आपल्याला त्यामध्ये एकमध्ये की याच्यामध्ये काय ज्याला आपण काय म्हणू शकतात प्रॉपर्टीज ऑफ सेंट्रल अँगल म्हणा सेंट्रल अँगलचं मेजर आणि त्याने इंटरसेप्ट केलेलं आर्कचं मेजर काय असतं इक्वल असतं मग या ठिकाणी हा अँगल काय भेटला 90 डिग्री भेटला मग अँगल डी ओ बी इज इक्वल टू नाईन्टी डिग्री हा 90 डिग्री भेटला पण आपल्याला प्रूव्ह करायचं आहे ए डी कॉंग्रंट ए डी कॉंग्रंट बी डी म्हणताय म्हणजे हे जे आहे कन्स्ट्रक्शन केलेला हे दोन कॉंग्रंट दाखवायचे आहेत ओके हे दोन सेगमेंट कॉंग्रंट दाखवायच्या मग एक मला सांगा तुम्ही जर त्याला टू ट्रायँगल्स आर सिमिलर जर दाखवायचे म्हटला ए ओ कॉंग्रंट बी ओ होईल ओके त्यानंतर एक अँगल हे अँगल बी नाईन्टी डिग्री होतील आणि कॉमन साईड होतील म्हणजे हे टू ट्रायंगल्स आर कॉंग्रंट यस ए यस ट्रेसनं कॉंग्रेंट होतील आणि टू ट्रँगल्स आर कॉंग्रंट देअर करस्पॉन्डिंग साईड्स ए डी कॉंग्रंट बी डी हे पण होऊ शकतं ओके म्हणजे ओ डी इज अ पण आपल्याला लाईन ओ डी म्हटलं आहे लाईन ओ डी इज अ परपेंडिक्युलर जो तुम्हाला इथे दाखवला आहे देअर फॉर बघा सेगमेंट ओ ए काँग्रंट सेगमेंट ओ बी ओ ए कॉंग्रंट ओ बी ए सेगमेंट ओ ए काँग्रंट सेगमेंट ओ बी रिझन काय होणार रेडाय ऑफ सेम सर्कल रेडाय ऑफ सेम सर्कल आणि जर या टू साईड कॉंग्रंट होत असतील तर हा परपेंडिक्युलर बाय सेक्टर आला अपरपेंडिक्युलर बाय सेक्टर जर असेल तर त्या पॉईंटचं या इन पॉईंटपासूनचं डिस्टन्स काय असते इक्वल डिस्टन्स असते मग लाईन ओ इज परपेंडिक्युलर परपेंडिक्युलर ऑफ सेगमेंट ए बी ए बीवर तो काय आहे परपेंडिक्युलर आहे फ्रॉम फर्स्ट अँड सेकंडवरून म्हटलं म्हटलंय मग देअर फॉर सेगमेंट ए डी कॉंग्रंट सेग बी डी ए डी कॉंग्रंट सेगमेंट बी डी या स्वरूपामध्ये जो ट्वेंटी नंबरचा जो क्वेश्चन होता आपला ठीक नाही तो या स्वरूपामध्ये होता त्याच्यानंतरचा जो ट्वेंटी वन नंबरचा जो क्वेश्चन आहे तो आता आपण या ठिकाणी पाहूया चालते बघूया नेक्स्ट क्वेश्चन ट्वेंटी वन नंबरच बघा आपला प्रॉब्लेम सेटमधला ट्वेंटी वन नंबरचा जो क्वेश्चन आहे त्यामध्ये काय म्हटलं आहे इन फिगर यम एन इज अ कॉर्ड ऑफ सर्कल विथ सेंटर ओ यम एन दिलं आहे ट्वेंटी फाईव्ह पूर्ण आपण काही कन्स्ट्रक्शन केलं आहे काय कन्स्ट्रक्शन केलं आहे ते लिहूया अगोदर ड्रॉ यम ओ एन ओ एंड पी ओ पी पी ओ ओ ओकेठिका ओ पी परपेन्डिक्युलर टू यम एन के यमयन ईज कॉर्ड एंड पी ओ परपेन्डिक्युलर टू कॉर्ड यमएन ओ पी जो है तो परपेन्डिकुलर टू कॉर्ड यमएन यमएन वो काड़ला परपेन्डिक्युलर का परपेन्डिकुलर ड्रॉ फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू कॉर्ड बायसेक् कॉर्ड मग याला आपण असं म्हणू शकतो एम पी इज इकल टू पी एन इज इकल टू हाफ ऑफ दी यम एन परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल बायसेक्ट कॉर्ड बायसेक्ट कॉर्ड मग यामध्ये ई एम पी इज इकल टू पी एन इज इकल टू हाफ इन टू एम एन किती आहे ट्वेंटी फाईव्ह कितीनं डिवाईड केला ट्वेल्व पॉईंट फाईव्ह आला म्हणजे एम पी जो ई एम पी आहे पूर्ण तो किती भेटला एम पी इज इकल टू ट्वेल्व पॉईंट फाईव्ह ओके ई एम पी भेटला ट्वेल्व पॉईंट फाईव्ह आता आपल्याला याच्यामध्ये ई एम पी भेटला ट्वेल्व पॉईंट फाईव्ह परंतु एल यम एल माहिती आहे आपल्याला त्याच्यामध्ये मग याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो एम पी इज टू एम एल प्लस एल पी ओके एम डॅश एल डॅश पी एम पी किती आहे ट्वेल्व पॉईंट फाईव एम एल किती आहे नाईन प्लस एल पी हे नाईन इकडं आल्यावर मायनस होतील इज टू एल पी देअर फॉर एल पी इज इकल टू ट्वे पॉईंट फाईव मायनस नाईन थ्री पॉईंट फायव एल पी किती भेटला थ्री पॉईंट फायव्ह आता ह्याच्यानंतर आपल्याला एल पी भेटला आहे मग हा जो छोटा ट्रॅंगल तयार होतो त्या ट्रॅंगलमध्ये बघूया आपण इन ट्रँगल ओ पी यल हा जो मधला आहे त्याच्यामध्ये बघूया इंट्रँगल ओ पी यल अँगल ओ पी एल इज इक्वल टू नाईन्टी डिग्री थेरम ऑफ पायथागोरस मग आता थेरम ऑफ पायथागोरसनुसार काय होणार बघा याच्यामध्ये जर बघितलं तर थेरम ऑफ पायथागोरसनुसार हायपोटेनियस आहे यल ओ स्क्वेअर इज इक्वल टू ओ पी स्क्वेअर प्लस एल पी स्क्वेअर किंवा पी एल स्क्वेअर यल ओ किती दिला आहे आपल्याला डिस्टन्स ऑफ ओ एल फाईव्ह आहे फाईव्हचा स्क्वेअर ओ पी किती आहे ओ पी फाईन करावं लागेल आपल्याला पी एल किती आहे थ्री पॉईंट फाईव्ह स्क्वेअर बघा आपल्याला आता सप्रॅक्टिंग करायची म्हटल्यावर किंवा ॲडिशन जे प्रोसेस असेल ते करावं लागेल बघा पाचसावर का पंचवीस ट्वेंटी फाईव्ह थ्री पॉईंट फाईव्हचा स्क्वेअर मायनस होईल इकडं ट्वेल पॉईंट ट्वेंटी फाय टू फाय बारा पॉईंट पंचवीस बरोबर ओ पी स्क्वेअर पंचवीसमधून बारा पॉईंट पंचवीस मायनस केल्यावर किती राहतात बघा uh, बारा न बारा चोवीस होतील ऐक नाही uh, बारा पॉईंट पंचाहत्तर बारा पॉईंट पंचाहत्तर ट्वेल्व पॉईंट सेवन फायव इज इक्वल टू ओ पी स्क्वेअर मग या ठिकाणी टेकिंग अ स्क्वेअर रूट टेकिंग अ स्क्वेअर रूट किंवा असंच ठेवा याचा वापर आपल्याला पुढं आहे ट्वेल् पॉईंट सेवन पॉईंट सेवन फाईव्ह ओके थ्री नंबरचा भेटला आता याच्यानंतर आपल्याला आता इकडच्या ट्रॅंगलमध्ये बघावं लागेल का तर एक लक्षात ठेवा या माहितीवरून आपण ही ओ पी काढून घेतो आता ओ पी माहीत आहे पी एन माहिती आहे आता आपल्याला ओ एन काढताय म्हणजे थेराम ऑफ बी आता सॉल्व करावं लागेल आपल्याला याच्या पुढची जी माहिती आहे ती पण ऑफ पायतागोरसनं सॉल्व करावं लागेल आपल्याला बघा आता बघूया ट्रायंगल ओ पी एन ट्रायंगल ओ पी एन अँगल ओ पी एन इज इक्वल टू नाईंटी डिग्री ओ पी एन पण काय आला नाईन्टी डिग्री थेराम आपथा गोरस सांगा हायपोटेनियस कोणता आहे ओ एन स्क्वेअर किंवा एन ओ स्क्वेअर इज इक्वल टू ओ पी स्क्वेअर प्लस पी एन स्क्वेअर ओके ओ पी स्क्वेअर प्लस पी एन स्क्वेअर ओ एन स्क्वेअर किंवा एन ओ स्क्वेअर ओ पी इथं काढलं आपण फ्रॉम थ्री किती आहे ओ पी स्क्वेअर ट्वेल पॉईंट सेवन फायव प्लस पी एन किती आहे पी एन पी एन आपण इथं काढलं आहे फर्स्टमध्ये पी एन इजिकल टू ट्वेल पॉईंट फाईव्ह ट्वेल पॉईंट फाईव्ह बघा यन ओ स्क्वेअर इजिकल टू फाईव सेवन प्लस फायू ट्वेल्व कॅरी वन फायू आणि वन प्लस वन टू ट्वेंटी पॉईंट टू फाय बरोबर आहे या दोघांची ॲडिशन जर केली बघा काही ॲडिशन याचं तर ओ पी स्क्वेअरबद्दल आपण ट्वेल्व पॉईंट टू फाईव्ह घेतला ट्वेल्व पॉईंट सेवन फाईव ॲज इट इज ओके पी एन किती आहे पी एन जो होता ट्वेल् पॉईंट फाईव्ह होता या दोघांची ॲडिशन केली फायवला फाईव्ह सेवन प्लस फाईव्ह ट्वेल्ला टू कॅरी वन टू प्लस टू फोर फोर व फाय आणि टू ट्वेंटी फायव टेकिंग अ स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड स्क्वेअर रूट काढायचं आहे ट्वेंटी फा ट्वेंटी फॉईंट ट्वेंटी फाईव्ह पॉईंट टू फाईव्ह आता याचं स्क्वेअर रूट आपल्याला काढावं लागेल बघा बघा यामध्ये ट्वेल्व्ह पॉईंट सेवन फाईव्ह प्लस ट्वेल्व पॉईंट फाईव्हचा स्क्वेअर करावा लागेल आपल्याला फाईव्हचा स्क्वेअर टू पॉईंट फाईव्ह ॲज इट इज फाईव्ह ट्वेल्व प्लस थर्टीन करावं लागेल आपल्याला ट्वेल्व्ह प्लस सॉरी ट्वेल्व्ह इन्टू थर्टीन दोघांचा जर मल्टिप्लिकेशन केला तर किती येतो बघा बारतीस छत्तीसला सात चाळीस तीन बारा एक बारा आणि तीन पंधरा एकशे छप्पन वन फिफ्टी सिक्स वन फिफ्टी सिक्स पॉईंट टू फायव आता यांचे ॲडिशन करावं लागेल एन ओ स्क्वेअर इजिकल टू वन फायू सिक्स पॉईंट टू फायू प्लस ट्वेल्व पॉईंट सेवन फायव फाईव्ह फाईव्ह टेन कॅरी वन सिक्स प्लस टू एट प्लस नाईन फाईव्ह प्लस सिक्स वन सिक्स्टी नाईन वन हंड्रेड अँड सिक्स्टी नाईन पॉईंट झिरो झिरो टेकिंग अ स्क्वेअर रूट ऑफ बौथ साईड यन ओ इज इकल टू काय आलं मग थर्टीन एन ओ इज इकल टू काय आलं थर्टीन म्हणजेच यन ओ ही काय आहे रेडियस आहे देअर फॉर रेडियस ऑफ सर्कल इज इकल टू थर्टीन यामध्ये रेडियस काय भेटली मग थर्टीन जो आपला क्वेश्चन नंबर ट्वेंटी वन जो होता तो या स्वरूपामध्ये होईल ठीक आहे आता याच्यानंतरचा जो नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर ट्वेंटी टू की नाही तो ट्वेंटी टू नंबरचा क्वेश्चन आपण आता काय करूया उद्याला घेऊया चालते आजचे तीन क्वेश्चन या ठिकाणी कंप्लीट झालेले आहेत बाकीचा जो क्वेश्चन आहे तो आपण आता काय करूया उद्याला घेऊया चालते थांबू आपण या ठिकाणी